नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजयदाई फळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्याला माहितीच आहे की याआधी आपण कार्यक्रमामध्ये सेक्स आणि त्या संदर्भातले जे विविध महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याविषयी शास्त्रोक्त माहिती डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. मग त्यात सेक्स आणि योगा असेल, म्युझिक आहे, स्विमिंग, झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान आणि सेक्सचे फायदे या आणि अशा अनेक विषयांवरती सरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण अगदी सोप्या आणि सहज भाषेत मार्गदर्शन केलंय. आजही अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावर आपण सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत, पण तो विषय कोणता आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी डॉक्टर विजय दहीफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया या एका छोट्या एव्हीच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात. डॉक्टरांविषयी आपण जाणून घेतलेलंच आहे. आज आपण चर्चा करणार आहोत सेक्स आणि स्विमिंग या विषयावरती आणि त्यासाठी आज डॉक्टर विजय दहीफळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. नक्कीच नमस्कार. मंडळी, आज मकर संक्रांत. भारतातल्या संस्कृतीमध्ये हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो. तामिळनाडूमध्ये या सणाला पोंगल असं म्हटलं जातं. कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये या सणाला फक्त संक्रांती असं म्हटलं जातं. याच सणाला काही ठिकाणी उत्तरायण असं देखील म्हटलं जातं. आपल्याकडे संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची प्रथा आहे. तुम्हाला माहिती आहे हा सण येतो हिवाळ्यात. हिवाळा म्हणजे थंडी. थंडीच्या दिवसामध्ये शरीरातल्या उष्णतेचं संतुलन राखण्यासाठी तीळ आणि गुळ या पदार्थांचा वापर होतोच. शिवाय त्यामुळे शरीराची जी प्रतिकार शक्ती आहे ती सुद्धा उत्तम राहते. मंडळी, आपल्या ज्या सगळ्या प्रथा परंपरा किंवा संस्कृती आहे त्याचा जर तुम्ही अगदी गांभीर्यानं विचार केलात तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की त्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी आहे आणि आपलं शारीरिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपलं खाजगी आयुष्य सुद्धा निरोगी असायला हवं. आजचा सण आणि त्या सणात खाऊ घातले जाणारे हे पदार्थ आपल्या आरोग्याला निरोगी कसे ठेवतात हे मी सरांकडून जाणून घेणार आहेच. पण आमच्या या कार्यक्रमात आमच्यासोबत तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकताय. तुमच्या समस्या, अडचणी सरांना तुम्ही थेट विचारू शकता. त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा क्रमांक आहे 022, हा मुंबईचा एसटीडी कोड आहे आणि आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 6684333. दुसरा क्रमांक आहे 7410030228. तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. मी जसं आता संक्रांतीबद्दल माहिती दिली पण ती देत असताना मी म्हटलं की ह्या जे काही सगळे आपण पदार्थ खातो किंवा याच्यातली जी सगळी रचना आहे संस्कृती, प्रथा, परंपरेनुसार, तर याच्यातला जो मूळ गाभा असतो तो नक्की कसा असतो आणि त्याचा कनेक्ट जो आहे तो आरोग्याशी कसा असतो? नक्कीच जी. या ठिकाणी सर्वप्रथम जगभरातील सामच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. हे गोडगोड बोलण्याने, तिळगुळ घेतल्याने कसे हार्मोन्समध्ये बदल होतात, कसे इम्युनिटी वाढते आणि कशा पद्धतीने स्वास्थ्यासाठी फायदा होतो पाहणार आहोत. पण त्या अगोदर बूस्टर डोस, हे बघा, हे वातावरण सावट करोनाचं सुरू आहे, अजिबात घाबरू नका. पण काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, गार्गल्स आणि स्टीम. हे बघा, बरेच जण जे डोस घेतले नाहीत त्यांचं ॲडमिशन झालेलं आहे हॉस्पिटलमध्ये. ते एकच सांगेन, हे का तुम्ही पाहू शकता, मी कालच माझा बूस्टर डोस घेतलेला आहे. हा 9 महिन्यानंतर दिला जातो, घेतल्यानंतर काहीही त्रास होत नाही. तर या ठिकाणी छायाचित्रामध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाहत असाल आणि इतर आमची छायाचित्र देखील तुम्ही या ठिकाणी पाहत असाल. तर एकच महत्त्वाचं सांगतो, त्या दिवशी थोडासा लोकल पेन होईल पण नंतर जो गेन होणार आहे त्याकडे लक्ष द्या आणि त्याकडे लक्ष देऊन न घाबरता न बुसता तो डोस घ्या. आणखी एक महत्त्वाची घटना या ठिकाणी मी कॅलेंडर पाहत आहे, भगवान दिनदर्शिका सुप्रिया खेडकर नगरच्या, यांनी दरवर्षी हा उपक्रम चालू ठेवतात आणि त्याचं विमोचन देखील करण्यात आलं, ज्यामध्ये सर्व सणवार आणि सर्व गोष्टींची माहिती दिली आहे. या बूस्टर डोसिंगचेही तुम्ही छायाचित्र पाहू शकता. अतिशय हसतपणे ही ॲक्टिव्हिटी
आय एम ए हॉलला केली गेली आणि सर्वांनी देखील ज्याचा प्रायमरी आहे सेकंडरी आहे आणि विशेष म्हणजे आता 15 वर्षानंतर देखील जे सुरू झालेलं आहे त्यांना देखील अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर आमचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि आमची भाची वैष्णवी दहीफळे हिला देखील तिच्या एक्झामिनेशनसाठी परीक्षेसाठी आणि पुढच्या उदंड आयुष्यासाठी आशीर्वाद देखील दिले. आता थोडक्या त्या ठिकाणी आमचे इतर मित्र देखील जे आहेत त्या ठिकाणी घारपुरे सर, त्याचबरोबर आमचे संजूचा जो बर्थडे आहे तो मनवा गेला आणि पूर्ण फॅमिली असा आनंदात हा उत्सव साजरा केला. आणि प्रशांतजी इथे मी तुम्हाला त्या तीळ आणि गुळाचं सांगतोय. तीळ आणि गुळामध्ये सेलेनियम, आयर्न आणि झिंक हा जो कंटेंट असतो कशासाठी आवश्यक आहे, ह्या थंडीच्या काळामध्ये इन्फेक्शन वाढलेले असतात म्हणून आपली ही संरचना जी केलेली आहे सणांची की यामध्ये इन्फेक्शन होऊ नये म्हणून रक्ताचे शुद्धीकरण, बॉडीची इम्युनिटी अर्थातच त्यामुळं पर्सनल आयुष्य, लैंगिक आयुष्य सुदृढ होण्यासाठी अतिशय छान मदत होते. म्हणून तिळगुळ खा, गोड गोड बोला आणि आपलं आयुष्य सुदृढ करा. प्राथमिक त्याचबरोबर आपलं लैंगिक आणि निजी जीवन स्वास्थ्य करा. नक्कीच सर, कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे तसे आपल्या कॉलर्स आपले जे प्रेक्षक हरकत नाही बघत असतात त्यांचाही फोन यायला सुरुवात झाली. रोहित आहेत बेळगाववरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रोहित, काय समस्या आहे आपली? नमस्ते डॉक्टर. नमस्ते रोहित जी, बोला. सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीचे हार्दिक शुभेच्छा. सर तुम्हालाही शुभेच्छा. धन्यवाद सर. मला एक प्रॉब्लेम आहे. आता मी मास्टर पोझिशन आता 25% पहिला लय करतो, 75% कम केलेलो आहे आपला शो बघून. आणि आता 25% अवर अट्रॅक्शन वाले इरेक्शन तर काय प्रॉब्लेम नाही आहे, स्टॅमिना आलाय आणि पेनिस मोठं बी होत आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय प्रॉब्लेम नाही आहे. आता मला काय करून मला ते जमन बाहेर आहे पाहिजे सर. हो काढूया बाहेर काढूया तुम्हाला. आणि मला मी स्टडी मध्ये कॉन्सन्ट्रेशन लागणार सर. ते मोकळं बसलं तर तिथंच हे तर जाते सर. ओके ओके. त्याला काय तर उपाय असेल तर सांगा सर. सांगतो म्हणजे मन विचलित होतं एक सारखं, त्याला स्थैर्य द्यायचं तुम्हाला. बरोबर आहे, ठीक आहे, हरकत नाही. हे बघा, स्वास्थ्यासाठी सकस आहार झाला, आहारानंतर तुमचं निजी लाईफ, हे आपला शो ऐकून बघून किती सिन्सिअरली त्याला फॉलो करतात, एक्झरसाईज, योगा, प्राणायाम केल्यामुळं बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. फक्त राहिले कॉन्सन्ट्रेशन हळू वाढत जाईल ते. पण काय होतं, हे हार्मोन्स जे बनलेले आहेत कासाठी बनलेले आहेत, स्ट्रेस कमी व्हावा, न्यूरोट्रान्समीटर आहेत, ऑक्सिटोसिन आहेत, डोपॅमिन आहे, सिरोटोनिन आहे, असे हार्मोन्स ह्या ॲक्टिव्हिटीने जे रिलीज होतात स्ट्रेस कमी करतात. आणि हा स्ट्रेस कमी झाल्यामुळं तुमचं नक्कीच कॉन्सन्ट्रेशन वाढेल. अधिक माहितीसाठी सुखी जीवनाचा मंत्र रेफर केलं तर आणखी माहिती मिळेल त्यांना. नक्कीच पुढचा कॉल घेऊया. घेऊया का संगीता आहेत परभणीवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संगीता, काय समस्या आपली? सर नमस्कार. 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 बोला सर. सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि टीव्हीला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर माझा प्रश्न असा आहे की माझ्या पार्टनरचा टाइम खूप कमी आहे व तो इम्प्रूव्ह करण्यासाठी नैसर्गिक काही उपाय किंवा काही एक्सरसाइज आहे का, त्याबद्दल थोडी माहिती हवी होती. नक्कीच तुम्हाला सांगूया, अतिशय सुंदर प्रश्न. तिळगुळ घ्या, सेलेनियम घ्या, झिंक घ्या, आयर्न घ्या असं म्हणतो मी. आता या एलिमेंटमुळे काय होतं, बॉडी कॉन्सन्ट्रेशन, इम्युनिटी, पॉवर, शक्ती. आणखी काय करायला पाहिजे, डाएट हा एक घासाल, एक्झरसाईज. पण कोणती एक्झरसाईज? किगल्स एक्झरसाईज. किगल एक्झरसाईज थोडक्यात त्या ठिकाणी सर्व दर्शकांना सांगतो. या ठिकाणी आपला मूलबंध टाईपमध्ये खालची जागा जी आपण लघवी करतानाच थोड्या वेळासाठी थांबवतो, ती ॲक्च्युली थांबायची नाही पण ती ॲक्शन करायची. अशी ॲक्शन तुम्हाला 10 सेकंदासाठी असं होल्ड करून कमीत कमीत 5 ते 10 वेळा रिपीट करायची. असं दिवसात अजून 20-25 वेळा केलं, पेल्विक फ्लोअर टाईट होईल, त्या ठिकाणच्या ज्या बाजूच्या मसल्स आहेत त्या टाईट होतील. नक्कीच हे काय सांगतायत, काम करण्याचा अवधी कमी असणे म्हणजे समोरचा पार्टनर सॅटिस्फायच्या आतच त्या ठिकाणी विरस्खलन होतं, त्यांचं देखील समाधान नाही आणि त्यांच्या पार्टनरचं देखील समाधान नाही, चिडचिड होतं अशा ठिकाणी. बरोबर. बरेच पार्टनर अशा गोष्टीसाठी डायव्होर्स मागणारे मी पाहिलेले आहेत. एकच सांगेन, एक्झरसाईज तर आहेच, त्यासोबत पहिल्यांदा ॲक्सेप्ट करा की माझं टायमिंग कमी आहे, काही त्यामध्ये लाजायचं नाही, बुजायचं नाही. ॲक्सेप्ट केल्यानंतर पार्टनरशी डिस्कस करा, मी तुला कसं आहे, मी व्यवस्थित करतो का, किंवा चांगल्या पद्धतीने मी परफॉर्म करू शकतो का, नसेल तर आपण जाऊया तज्ज्ञांकडे, भेटूया, समाधान घेऊया, सोल्युशन घेऊया. अतिशय चांगल्या प्रकारची क्रीम आहेत, ऑइल आहेत, मेडिसिन आहेत, त्याचबरोबर ही किगल एक्झरसाईज देखील आहे जी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊ शकते. प्रशांत एकच सांगेन, गोष्ट ॲक्सेप्ट केली, बऱ्याचदा खूप जणांना हे माहीतच नाही, हे कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग हा आजारच असतो, मी आजार म्हणणार नाही, लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे,
आणि अशा गोष्टीला ॲक्सेप्ट केल्यानंतरच तुम्हाला रिझल्ट चांगला येणार आहे आणि अतिशय सुंदर अतिशय चांगली ट्रीटमेंट त्याला अवेलेबल देखील आहे. नक्कीच सर, पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. संध्या उबाळे आहेत जामखेडवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संध्या, काय समस्या आहे आपली? नमस्ते सर. नमस्कार. नमस्ते. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे जनक आदरणीय डॉक्टर विजय दहिपळे सर, MCH आणि साम परिवाराचे आदरणीय प्रशांतजी सागवेकर सर, आपणास मकर संक्रांतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्यालाही शुभेच्छा. धन्यवाद. बोला. मुलींचे आणि स्त्रियांचे कॉस्मेटिक ब्रेस्ट सर्जरी करण्यासाठी कोणती तयारी केली पाहिजे याबद्दल सांगा सर. नक्कीच. सर्वप्रथम संध्याजीना त्यांनी उत्स्फूर्तपणे हा प्रश्न विचारला, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. बघा, सुंदर प्रत्येकाला दिसा वाटतं. फक्त वरून काही पेंटिंग केल्याने मेकअप केल्याने सुंदर होत नसतं. आतून देखील मन स्वच्छ असणे, कॉन्सन्ट्रेशन असणे, एक चेहऱ्यावर हास्य असणे, प्रफुल्लता असणे, यासाठी काय लागतं? समाधान, शांती, दोन पार्टनरमध्ये असलेलं सौख्य आणि एकमेकाबद्दल असलेली अंडरस्टँडिंग, आणि त्यातनं जे तुमच्या गोष्टी समागम घडतात त्यातनं येणारा तुम्हाला उत्साह. कॉस्मेटिक सर्जरीसाठी तुम्हाला ब्रेस्ट सर्जरी करायची असेल तर बऱ्याच प्रकारचे फॅट इंजेक्शन किंवा ब्रेस्ट इम्प्लांट देखील करता येतात. तज्ज्ञांना भेटल्यानंतर अधिक माहिती मिळेल आणि गरज पडल्यास सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक पहा, अतिशय चांगला जर मिळेल, काळजी करायची गरज नाही. नक्कीच सर. पुढचा कॉल घेऊया. दीपाली राऊत आहेत सोलापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला दीपाली, काय समस्या आहे आपली? हॅलो सर. बोला सर. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मलाही शुभेच्छा. थँक्यू. मानसिक ताणतणाव व डिप्रेशन यामुळे लैंगिक आयुष्यावर परिणाम होणे किंवा कमजोरी येऊ शकते का? त्यावर काय उपाय? त्याबद्दल माहिती सांगा. एक्सलंट, काय प्रश्न आहे बघा. डे टू डे लाईफमध्ये मानसिक तणाव आणि डिप्रेशन. अहो, डिप्रेशन हा आजार नाही, डीप इम्प्रेशन. तुम्हाला झालेल्या घटना, तुम्हाला दुःख, बाकी आणखी काही कारणं असतील ना, त्याच्या डीप इम्प्रेशन म्हणून त्याला डिप्रेशन म्हणतात. हे जर डोक्यात फिरत असेल ना, काही करू शकणार नाही, ना अभ्यास नाही, ना कॉन्सन्ट्रेशन नाही, ना नोकरी नाही, ना क्रिएटिव्हिटी नाही. मग त्यासाठी निसर्गाने काय दिलं आहे? एक्झिट पोल. एक्झिट कुठं मिळतं? या ठिकाणी तुम्ही समागम केल्यानंतर. म्हणजे नुसतं ॲक्ट करणं हे नसतं यामध्ये. जवळिकता आहे, सेन्सिटिव्हिटी आहे, सेक्शुअलिटी आहे, सेन्शुअलिटी आहे, कडलिंग आहे. नुसतं प्रेमानं जवळ बसून दोन शब्द जरी बोलले तर तुम्ही रिलॅक्स होता या ठिकाणी. तर एकच सांगेन, हा स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, एक्झरसाईज, प्राणायाम तर करालच, पण त्याचबरोबर सुदृढ आहार ठेवा आणि गरज पडल्यास तज्ज्ञांना भेटा. सुखी जीवनाचा मंत्राचं पुस्तक रेफर करा. या तणावातनं दूर व्हा आणि लैंगिक आयुष्य ओके करा. त्याला काही ट्रीटमेंट आहेत, सेंट्रल ॲक्टिंग, लोकली ॲक्टिंग, गरज पडल्याचं पी शॉर्टचं काही इंजेक्शन किंवा इम्प्लांट देखील करून तुमचं निजी जीवन हे तुम्ही अतिशय चांगलं करू शकता. नक्कीच सर. पुढचा कॉल घेऊया. हरकत नाही. देवेंद्र आहेत देवेंद्र पवार नाशिकवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला देवेंद्र, काय समस्या आपली? सर नमस्कार. नमस्कार. बोला. सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांत शुभेच्छा सर. नमस्कार. थँक्यू. मला विचारायचं सर, आपण आता जे म्हणतात काहीतरी कमजोरी, आता मागेच प्रश्न झाला की टायमिंग हा थोडा कमी होतोय, तर आपण जे आयुर्वेदिक जे वाईट बुस्टर वगैरे असे बाजारात जाहिरात ते कितपत काम करतात, त्याच्याविषयी काही बोल, म्हणजे ते घ्यायचं का नाही घ्यायचं, किंवा तुमच्या सल्ल्याने काय करता येईल, कशा पद्धतीने स्टॅमिना आपल्याला वाढवता येईल? वय काय तुमचं? 42. अच्छा. काही स्मोकिंग, ड्रिंकिंग, काही व्यसन वगैरे? नाही, ड्रिंक असतो सर, पण ऑकेजनल असतं. काही हस्तमय तुमची सवय वगैरे होती अगोदर? हस्तमय तुमची सवय वगैरे काही? बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे लिमिटमध्ये आहे, ठीक आहे, ॲक्सेप्टेबल आहे. तुम्हाला सर उपाय सांगतो. हे बघा, कुठली पॅथी, बघा सर्व पॅथी ही तुम्हाला चांगल्या करण्यासाठी बनवलेल्या असतात. कुठलं टूल कुठं वापरावं, सिलेक्शन क्रायटेरिया, यामध्ये तुमच्या जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं त्याचं निदान होणं. हे बघा, मला जर चांगलं व्हायचं असेल तर त्या ठिकाणी ज्या गोष्टी लागू पडतील त्याला त्या महत्त्वाच्या आहेत. तर त्यासाठी मी एकच सांगेन, पहिल्यांदा बॉडीमध्ये जी बॉडी बनलेली ती हार्मोन्सची, केमिकलची बनलेली आहे. त्यावर इफेक्ट येण्यासाठी समजा काही प्रकारचे वासोडायलेटर नसतील, काही प्रकारचे हार्मोन नसतील टेस्टोस्टेरॉनसारखे, काही प्रकारचे सेंट्रली ॲक्टिंग किंवा सप्रेस करणारे जे नसतील, तर त्या ठिकाणी शरीरपतन व्हायला लागतं. म्हणजे 1 ते 2 मिनटाच्या त्या ठिकाणी वीर्यपतन होतं, पार्टनर देखील सॅटिस्फाय होत नाही, तुम्ही देखील होत नाही. एकच सांगेन, या ठिकाणी निदान झाल्यानंतर तज्ज्ञाकडनं जे सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट आहेत,
जे त्याला मेडिसिन आहे गरज पडलं तर इंजेक्शन आहे किंवा गरज पडलं तर पी शॉर्टने देखील नीट करू शकतात. त्यांच्याकडनंच ट्रीटमेंट घेऊन याला अतिशय चांगला उपाय आहे आणि रिझल्ट देखील अतिशय चांगला आहे. नक्कीच. सर पुढचा कॉल घेऊया. खुशबू आहेत लोणावळ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला खुशबूजी, काय समस्या आपली? सर माझ्या ऍक्च्युअली मिस्टरला जे आहे शुगर प्रॉब्लेम आहे. ओके. आणि त्याच्यावर म्हणजे त्यांना खूप वीकनेस असते. ओके. तर त्याच्यासाठी औषध वगैरे काय? कारण आणि त्यांना ऑपरेशन पण सांगितले डॉक्टरने. बर बर. पण शुगर मध्ये ऑपरेशन करणे बरोबर वाटत नाही सर मला. सध्या शुगर लेवल काय? सध्या त्यांची 350. अतिशय जास्त शुगर आहे. पहिले ती कंट्रोल काय, त्यामुळे कमजोरी पण आहे आणि समोरची स्किन मागे जात नाही. बरोबर आहे. हो. हरकत नाही, सांगूया तुम्हाला. डायबिटीस, ओबेसिटी, ब्लड प्रेशर हे अशा प्रकारचे आजार तुम्हाला आपल्या देशामध्ये वाढताना का दिसतील? लाईफस्टाईल, व्यसनं आहेत, खाण्याच्या हॅबिट्स आहेत आणि ॲक्सेप्ट करत नाही तुम्ही. 350 शुगर आहे, कंट्रोलमध्ये आणली पाहिजे. पहिल्यांदा डायबिटीस तुम्हाला कॅच करतो तो तुमच्या अवयवाला, लिंगाला कॅच करतो. पहिल्यांदा त्याचं लवचिकता जाते, स्किन मागं जात नाही, त्याला क्रॅक पडतात, ब्लिडिंग होते, इन्फेक्शन होते, पार्टनरदेखील इन्फेक्शन होते, तुम्हाला देखील होते. आपोआप स्थितीतला येते, कमजोरी येते. ऑपरेशन देखील सांगितले, पण महत्त्वाचं सांगेन अगोदर, कंट्रोल करा शुगर मेडिसिननी. हार्डली फास्टिंग 100 ते 110 आणि पोस्ट मील ही 150-160 नसायला नको. म्हणजे थ्रेशहोल्डच्या वर नको, 180 वर नको. त्याचे साईड इफेक्ट हे रक्तवाहिन्या लहान होण्यामध्ये, सप्लायनं जाण्यामध्ये, क्रॅक जाण्यामध्ये आणि शिथिलता येण्यामध्ये होतात आणि पार्टनरला इन्फेक्शन होण्यामध्ये देखील. तज्ज्ञांना भेटल्यानंतर अतिशय चांगले ट्रीटमेंट आहेत. डायबिटीस कंट्रोलमध्ये आणून काही मेडिसिन लाईन ऑफ ट्रीटमेंट दिली, त्याने रिझल्ट नाही आला, पी शॉर्ट सारखे इंजेक्शन्स आहेत जे की न्यूओ न्यूरोजेनेसिस, फायब्रोजेनेसिस आणि वास्कोजेनेसिस तयार करतात. इरेक्शन येईल, ताठरता येईल आणि त्याचबरोबर गरज पडल्यास इम्प्लांट देखील करून तुम्हाला उपाय मिळेल. तज्ज्ञांना भेटा, नक्की रिझल्ट मिळेल, काळजी करायची गरज नाही. नक्कीच, खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं आपल्याला सरांकडून मिळतेच आहे. ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेकसाठी मी थांबणार आहे. पण ब्रेकच्या नंतर एका महत्त्वाच्या विषयावरती सर आपल्याशी बोलणार आहेत. सध्या आपण सेक्स आणि स्विमिंग या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि त्यातलाच एक महत्त्वाचा भाग की स्विमिंगचा आपल्या शरीरावरती, म्हणजे लुक आपण म्हणतो किंवा आपण त्याला फिजिकल पर्सनॅलिटी म्हणतो, तर त्या पर्सनॅलिटीवरती कसा परिणाम होतो आणि त्यालाच जोडून पुढे त्याचा सेक्सशी काही संबंध आहे का, या विषयावरती सर बोलणार आहेत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत. विश्रांतीनंतर सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात स्वागत करतो. सर पुन्हा एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. संजय शेडगे आहेत तासगाव सांगली या ठिकाणावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संजय, काय समस्या आपली? सर नमस्ते. नमस्कार. माझं वय 40 आहे आणि स्मिथच्या जवळ गेल्यानंतर रेंजच येत नाही आणि ताकदपणा येत नाही आणि अंग कापायला सुरुवात असं कशामुळे? वय काय तुमचं? 40. अच्छा, लग्न झालेले? होय. परत एकदा स्पष्ट प्रश्न विचारा मला. पत्नीच्या जवळ गेल्यानंतर रेंजच येत नाही, लिंगामध्ये ताकदता येत नाही. ओके ओके ओके. आणि अंग कापल्या सारखे. ओके, हरकत नाही, सांगूया तुम्हाला. भितरणे, घाबरणे, परफॉर्मन्स एन्झायटी म्हणतात ह्याला. म्हणजे आता मला परफॉर्म करायचं आहे आणि माझं होईल की नाही होईल अगोदरच घाबरून जायचं आणि तिथं गेल्यानंतर रेंज येत नाही. मी बरेच वेगवेगळे शब्द वापरतात, ताठरता येत नाही, त्या ठिकाणी त्या भीतीमुळे ते परफॉर्मही करू शकत नाहीत. घाबरल्यासारखं वाटतं, भीती वाटते. याचं कारण काय असतं? कुठंतरी डिप्रेशन आहे, मनामध्ये काहीतरी व्यवंचना आहे, हार्मोनल डिस्टर्बन्सेस आहेत, काही जुन्या आठवणी आहेत. तज्ज्ञांना भेटल्यानंतर पहिल्यांदा त्यांचं काही टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी, काही हार्मोन्स कमी आहेत का, त्याला काउन्सिलिंग करून ती भीती कमी करण्यात येईल. बऱ्याचदा समोरच्या पार्टनरला देखील त्यांना समजावून कसं घ्यायचं आणि त्यांना कसं मोटिवेट करायचं हे देखील महत्त्वाचं आहे. नक्कीच. कारण हा घाबरतोय आणि त्यामध्ये समोरच्याने त्याला चिडवलं की तो आणखी डिप्रेशनमध्ये जातो. एकच सांगेन, घाबरू नका. अतिवात हा काही आजार नाही, काही काळजी करायची नाही. पण दोघांनी मिळून तुम्ही या, भेटा. एक काउन्सिलिंग झाल्यानंतर अतिशय छान पुस्तकं आहेत, डाएट, योगा, प्राणायाम, आहार, ही भीती कमी होईल. अतिशय चांगले मेडिसिन्स आहेत, सेंट्रल ॲक्टिंग आहेत, लोकल ॲक्टिंग आहेत, पेरेफिली ॲक्टिंग देखील आहेत. हे घेतल्यानंतर ही भीती, ताठरता येणं, परफॉर्मन्स न होणं, कठोरता न येणं आणि शेवटी भांडणं आणि मग शेवटी डायव्होर्स हे सगळं थांबेल. काळजी करायची गरज नाही. निश्चितपणानं सर, आपण आता ब्रेकपूर्वी एक प्रश्न विचारला होता सेक्सचा, म्हणजे स्विमिंग. येस. स्विमिंगचा पर्सनॅलिटीवरती काही फायदा होतो का? फायदा होतो का आणि सेक्ससाठी काय फायदा? इंडिरेक्टली त्याचे ॲडिशनल बेनिफिट काय? हे बघा, स्विमिंग ही अतिशय एक्सलंट सुंदर एक्झरसाईज आहे. ती जर रेग्युलरली केली तर तुमच्या बॉडीमध्ये जे मसल डेव्हलप होतात, एका शोल्डर तुमच्या टॉट पाहिजे,
तुमचं बॉडीचं पोश्चर टॉट होण्यासाठी तुमच्या रिअर मसल्स, नेहमी आपण आपल्या बॅक साईडच्या मसलला कधी एक्सरसाइज देत नसतो म्हणून असे खोपडे होऊन बसतो, मग कशी पर्सनॅलिटी दिसणार? ह्या मसल तुमचे शोल्डर, बॉडी, मान वर छानपैकी प्रेझेंट करते, पर्सनॅलिटी दिसते, लुक दिसते, समोरच्याला तुमच्याकडे पाहिल्यानंतर काहीतरी अट्रॅक्शन वाटलं पाहिजे. दुसऱ्या भागाचा काय होतो, हार्मोन्स आणि मसल. हे बघा, तुम्हाला सांगितलं तर 476 सेक्स पोझिशन्स आहेत आणि ह्या पोझिशन तुम्हाला करायच्या असतील, तुमच्या मसलच साथ देत नसतील, तुम्ही काय ॲक्ट करणार आहोत? तुम्हाला एक ते दोन पोझिशनच्या वर माहीत नाही, एकच सांगेल तर स्विमिंगमुळे तुमच्या मसल स्ट्रॉंग होतात, पर्सनॅलिटी वाढते आणि आपोआपच ॲट्रॅक्शन वाढतं, हार्मोन्स वाढतात आणि मग सुंदर लाईफ चालू होतं. हे एकमेव उत्तर मी त्यांना सांगू शकतो. नक्कीच सर. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट टाईम, येस, ॲट्रॅक्शन पॉईंट. नक्कीच. अर्जुन देशमुख नेरूळ नवी मुंबईचे आपल्या सेंटरला आले, त्यांनी गिफ्ट घेतलं, पुस्तक घेतलं, प्रोटीन्स घेतले, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. अतिशय आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले आणि एका ग्रुपमध्ये आपल्या फेसबुकवर हा शो पाहत असतात आणि प्रत्येक वेळेला आपल्या एका मित्राला माझ्याकडे घेऊन येत असतात. अतिशय मनापासून अभिनंदन आणि यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देखील. अशी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे असेल तर घ्या चिठ्ठी नवीन, बघूया मकर संक्रांतीचं तुम्ही कोणाचं भवितव्य काढताय बाहेर. आणि त्यांना अतिशय सुंदर आता नवीन ॲडिशनल गिफ्ट देखील आपण द्यायला सुरू केलेलं आहे. वा, आपण गेलो आता विदर्भात, आपण गेलो नागपूरला. दिलीप पोटकुळे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? ॲस्थमा. ॲस्थमा जर असेल त्याचा स्विमिंगमुळे काय फायदा होतो तो कमी करण्यासाठी आणि इन्टाईटली तुम्हाला सेक्ससाठी काय फायदा होतो, उत्तर दिलं अति सुंदर उत्तर आहे. ॲस्थमा असणाऱ्या लोकांनी वेट त्या ठिकाणी वातावरण असल्यामुळे स्विमिंगचं डायलेटेशन जे ॲल्युअल आहे त्याचं चांगलं होतं, व्हायटल कपॅसिटी वाढते आणि ॲक्टिव्हिटी करताना जे तुम्हाला दम लागतो, क्रॅम्प येतात, परफॉर्म करत नाही आणि टिल ऑर्गॅझमपर्यंत जाऊ शकत नाही, अशा गोष्टी तुम्ही अतिशय सुंदर रीतीने पिकअप करून फिटनेस वाढून कंट्रोलमध्ये आणू शकता. अतिशय सुंदर उत्तर. प्रश्न विचारल्याशिवाय उत्तर देता येईल का पुढचं? नक्कीच. बॉडी, पर्सनॅलिटी, लुक, ॲट्रॅक्टिवनेस ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्विमिंगमुळे मिळतात, पण याचा फायदा सेक्ससाठी, ॲक्टिव्हिटीसाठी कसा होतो हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं. शो जमीन झाला असेल तर साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्रानुसार टाईप जरी केलं पूर्ण शो पाहता येईल. उत्तरं द्या, फोन करा, मेसेज करा, टेक्स्ट करा, डायरेक्ट फोन लावून उत्तर द्या, कार्यक्रमात सहभागी व्हा आणि अशा सुंदर रीतीने ही जी शोभा तुम्ही वाढवत आहे प्रश्नांची आपल्या कार्यक्रमाची, नक्कीच ती वाढवण्यामध्ये तुमचा मोठा सहभाग आहे, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. आणि परत एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ खा, गोडगोड बोला, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि लाईफ एन्जॉय करा आणि सुखी रहा. नक्कीच. थँक्यू सो मच सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. आणि याबरोबरच इथेच थांबतोय, पण पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. सर आपल्यासोबत असणार आहेत आणि आपल्या सगळ्या शंकांचं सर निवारण करणार आहेत, त्यामुळे नक्की भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत बघत रहा साम टीव्ही.